मराठवाड्यात तर आहेच, पण त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातसुद्धा नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर भाग काही या सर्वच भागामध्ये आहे. इथे धरणं सगळी कोरडी पडली 100%, इथेही पाणी नाही आहे. आता आपण देवळा तालुक्यामध्ये या ठिकाणी फिरतो आहे, पण या ठिकाणी सगळा मका जो आपण बघतो, मका पूर्णपणे गेलेला आहे. कुठे भुईमुंग आहे, कुठे कांदा आहे, सगळी पिकं नष्ट झाली, 100% पिकं नष्ट झालेली आहेत. पिकांचा सोडा, पण तो पिण्याच्या पाण्याचंही मोठं दुर्भिक्ष आहे. अजून तर 10 महिने पुढचे काढायचे आहेत, आणि म्हणून प्यायला पाणी कुठून आणावं हे सांग.